एका लग्नाची दुसरी गोष्ट. ते जमीन गार आहे ना खूप पावसाळ्यामुळे, खाली पाटीला त्रास पावसाळ्याने. इथे ओके. आधी खरच खूप गार यार. हो ना. तू म्हणतोस ते बरोबर आहे गणेशा. आपण एखाद्या प्रवासात नाही का बस मधनं जाताना एखादा अनोळखी माणूस आपल्या शेजारी बसलेला असतो, मग खूप असा खेटून, आणि मध्येच एखादी डुलकी लागली तर कधी कधी आपली मान पण त्याच्या खांद्यावर जाऊ शकते, डोकं असं लागू शकतं, पण त्याला तसा काही अर्थ नसतो. तसंच आहे आपलं, हो ना? हो ना, हो तसंच आहे. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. त्यामुळे झोप तू, आता मी आहे, तुला नाही भीती वाटणार. तू झोप राधा, मी आहे, तू नको घाबरूस. हो, आता नाही भीती वाटणार मला, झोपते. गुड नाईट. गुड नाईट. झोपला नाहीस तू? हो, मला झोपच येत नव्हते. का रे, मी शेजारी झोपले म्हणून का? नाही नाही, म्हणून नाही. काम आठवलं मला एक रात्री, आणि एकदा काम आठवल्यावर मग झोप उडालीच ना साफ. मग काही झोप येईना म्हटलं, हे तू तुझा काहीच संबंध नाही. तू झोप, झोप तू. झोपते. मी इथे बसून काम करतो, तू आता. गुड नाईट. गुड नाईट.
तू रडतीयस? हो. तू काल पण रडत होतीस ना? हो. अगं मग आज का रडतीयस परत? मी काय करू, मी काय करू मला सांग ना. कालपासून आजपर्यंत इतके तास, इतकी मिनिट, इतके सेकंद गेलेत, पण माझ्या परिस्थितीत काही फरक पडलाय का? नाही ना. माझ्या समस्येवर मला काहीही तोडगा मिळालेला नाही. नियतीने माझ्या बाजूने भासे टाकलेत का? नाही. मग या सगळ्या परिस्थितीत मी काय करणार? मी रडणारच ना बरी. मी काय करू दुसरं? मी काय सांगू तुला? ती आपल्या शेजारच्या कोलतेंची मुलगी आहे ना, तिचं असं ब्रेकअप झालं होतं आणि ती 3-3 दिवस रडत बसली होती, आणि चौथ्या दिवशी ना शादी .com वर मुलगा पण पाहिला. तुला काय म्हणायचं? आमचं ब्रेकअप झालंय. हे बघे परी, आमचं प्रेम असं 4-4 दिवसात संपणार पुटकळ प्रेम नाहीये. ते खूप खोल आहे, अथांग आहे, शाश्वत आहे. कळलं ना, हे असं फालतू प्रेम नाही 4-4 दिवसात ब्रेकअप होणार. हो. अगं ऐक तरी कुहू. गुड मॉर्निंग आई. उठलीच का बाळा? अगं हे कॉफी करून केव्हाची तुझी वाट बघत होते अंगणात, तेवढ्यात पाऊसच आलं ना. मी आज खूप उशिरा उठले, आता काय करू? असू दे, हे काय रागवणार नाहीये. कॉफी केली तुझ्यासाठी त्याने, ही बघ गरम करून देऊ का? नाही मी करते, आणि घनश्यामसाठी चहा पण करते. अगं हा काय ठेवलाच आहे मी? का ग पेंगुळलेली दिसतीस तू? हा कॉफी घे आधी, म्हणजे तरतरी होशील. झोप झाली नाही का ग नीट? नाही झाली. नाही झाली. गुड मॉर्निंग आयडी. गुड मॉर्निंग. झोप नाही झाली असं म्हणते तुझी सून. काय झालं, रात्रभर तुझ्या सूनबाईला झोप लागली नाही, विजेचा गडगडाट आणि असा पाऊस, मग ती घाबरली असून घाबरून बसली. ओके ना, त्यामुळे तिला जरा मस्त कॉफी कर ना आयडी, आणि मला चहा कर. ओके, मी आलो. हॅलो. अग राधा, आज अगदी खुश दिसतोय तुझा घनश्याम. दे बाई दे, तूच त्याला चहा नेऊन दे. हा हे काय आता, हे शब्द कुठेला सुट्टी द्यायची असं ठरलं होतं ना तुमचं? ठरलं होतं आता सुट्टी संध्याकाळी, सकाळी नाही. अहो ऐका ना, आता काय झालं माहिती का? अहो मी ना मी एकदम खुश आहे, मला खूप छान वाटतंय, म्हणजे असं भरून पावल्यासारखं वाटतंय. आणि मी दिवसा शब्द कोड सोडवतोय म्हणून तुला असं छान वाटतंय, भरून पावल्यासारखं वाटतंय. वा क्या बात आहे. म्हणून नाही हो, मग तुमचं ना आजूबाजूला काही लक्षच नसतं. लक्ष? एक मिनिट थांब, मी काहीतरी विसरलेलो आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही आज माझ्या लक्षात आहे. तुझा वाढदिवस नाही लक्षात आहे का माझ्या? गंगा यमुना तसं काही नाहीये हो. आता राधा आणि घनाचं कसं सगळं छान चाललेलं आहे, म्हणजे दोघे एकमेकांची खोडी काय काढतात, लाजतात काय, खूप बरं वाटतंय. असे ना अगदी रमलेत एकमेकांच्या. हो का? तुला कसं कळलं? कळतो, जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं ना की सगळं कळत. सारखं असं पेपरात डोकं खुपसून बसलं तर काही कळत नाही. आता ना राधा आली बर का किचन मध्ये, लगेच तिच्या पाठोपाठ घणार आणि मग तिच्या खांद्यावर 8 आडवी 3 अक्षर गायब अदृश्य बेपत्ता. गडप
देवा सगळं सुरळीत केलेलं असतो आता. देवच्या चेहऱ्यावरचा आनंद हा असा असणार होता. त्याला कोणाचीही नजर लागता कामा नाही. अगं आत्ता बाहेर केलीस ती ऍक्टिंग फर्स्ट क्लास होती. माइंड ब्लोईंग. मी ऍक्टिंग नाही केली घनश्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.